वळूयात पुढच्या बातमीकडे. आज रात्रीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री भाजपाचाच राहील जवळपास निश्चित झालंय. शिंदे अजित पवारांकडे पूर्वीचीच खाती राहणार आहे. आज रात्रीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा समजणार आहे. मुख्यमंत्री भाजपाचाच राहील या ठिकाणी सूत्रांकडून माहिती समोर येते. तर 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला या संदर्भात माहिती दिली आहे. आज रात्री मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री भाजपाचाच राहील जवळपास निश्चित झालंय. तर शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे पूर्वीचीच खाती राहणार आहे. 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. विश्वसनीय सूत्रांकडून माहिती समोर येते. विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला या संदर्भात माहिती दिली. आज रात्रीच मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री भाजपाचाच राहील जवळपास निश्चित आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे पूर्वीची असलेली खाती असतील तर उपमुख्यमंत्री पद जाण्याची शक्यता आहे. 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद असे सूत्र वापरले जाण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत. हितेश, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, बघितलं गेलं तर आज रात्री राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याच्यावर जे आहे शिक्कामोर्तब होणार आहे. ही सूत्रांवरून विश्वसनीय जी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री जो आहे तो भाजपचाच असणार आहे हेही जवळपास जे आहे निश्चित झालेलं आहे. अजितदादा आणि अर्जुन शिंदे जे आहेत यांच्याकडे जी पूर्वीचे खाते होते यांच्या पक्षाकडे जे पूर्वीचे खाते होते आणि सोबतच उपमुख्यमंत्री पण जे आहे जाण्याची दाट शक्यता ही दर्शवली जात आहे. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर प्रत्येकी पक्षाच्या 6 आमदारामागे 1 मंत्रिपद असं सूत्र जे आहे या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने नागपूर मध्ये जे आहे महत्वाचं नागपूरची जी पालकमंत्री असणार आहे जी पद आहे पालकमंत्री पद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निश्चित रूपाने सोपवण्यात जाण्याची शक्यता जी आहे ही आपल्याला जे आहे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आपल्याला मिळत आहे. नीलम जी धन्यवाद. हितेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.